आज या ठिकाणी स्टार न्यूजला मुलाखत देण्यासाठी अक्कलकोट तालुक्याचे भाजपा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष बसवराजजी हौदे आलेले आहेत. त्यांचं काही समस्या आहेत, भाजप पक्ष संघटना कशा प्रकारचं असायला पाहिजे आणि पक्षाबाबतीत वरिष्ठांकडे काही तक्रार देखील त्यांनी अनेक वेळा दिलेल्या आहे. प्रत्यक्षात त्यांना संपर्क साधून विचारूया काय समस्या आहेत आणि पक्षामध्ये निष्ठावंताला स्थान नाही असं तुम्ही आरोप करता, हे कितपत तथ्य आहे आणि हे का बरं असं तुम्हाला वाटतंय? की गेल्या 2019 विधानसभेला सन्माननीय आमदार कल्याण शेट्टी साहेबांसाठी आपण निष्ठावंत कार्यकर्ते दादांसाठी म्हणा अथवा पक्ष भारतीय जनता पार्टीसाठी म्हणा अहोरात्र झटून विजयाचा मार्ग स्वीकार केलेला होता. परंतु अलीकडच्या काळात म्हणजे वर्षाच्या आतमध्ये निष्ठावंतांना डावलण्यात आलेलं आहे आणि परवाच्या लोकसभेला सुद्धा निष्ठावंतांना म्हणजे घरच्या कार्यकर्त्यांना विश्वासास न घेता आयारामानच फोकस घेऊन आयारामांना जवळ घेऊन त्यांनी सर्व काम निवडणुकीचा प्रक्रिया पार पडलेला आहे. बर, पक्ष संघटनेसाठी आयाराम तुम्ही म्हणतो, मग पक्ष वरिष्ठ लोकांनी बेरजेचं राजकारण करतंय, ते बेरजेचं राजकारण करत असताना तुमचं म्हणजे निष्ठावंतांना डावू नका असं तुमचं म्हणणं आहे का? हो यस, घ्या. पक्षाची संघटना मजबूत करणं पक्षाचं ध्येय आहे तो आपल्याला पण मान्य, परंतु आयारामांना सोबत घेता घेता निष्ठावंतांना डावलू नका असं आपलं म्हणणं आहे. मग निष्ठावंतांना डावलले असल्यास मग परवाच नुकताच कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक झाली, त्या निवडणुकीमध्ये मग आयारामांना घेतल्यामुळेच मग विजय मिळाला की जनतेचं कौल हे भाजपला आहे असं दुधनीमध्ये दिसून आलेलं आहे, त्याबद्दल काय म्हणाल? दुधनीचं आणि मार्केट कमिटीचं विषय काही संबंध नाही, फक्त या सोसायटी मतदारांमुळे आणि आमदार सचिन कल्याण शेट्टी साहेबांमुळेच हा विजय प्राप्त झालेला आहे. एकंदरीत आयारामांमुळे काहीच फरक पडलेला नाही. मग हे आयाराम म्हणजे कोण आहेत नेमकं, याचं नाव सांगू शकतो का? आयाराम म्हणजे संपूर्ण तालुक्यामध्ये दुधनी सह अक्कलकोट तालुक्यामध्ये बरेच जण कार्यकर्ते आहे आयाराम म्हणजे, त्यांचं नाव आपण सांगण्याचं काय तात्पर्य नाहीये, पण सगळ्या तालुक्यालाच माहिती आहे कोण आयाराम आहे कोण निष्ठावंत आहे. मग त्यासाठी तुम्ही वरिष्ठांना आमदार सचिन दादा कल्याण शेट्टी असतील त्यांच्याकडे निवेदन केलं का किंवा तक्रार मांडलं का, तुम्ही गहाण मांडलो का त्यांच्या समोर? मी वारंवार आमदार साहेबांना सुद्धा सांगितलेलं आहे आणि महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे साहेबांना पण मी सांगितलेलं आहे आणि आपले विधान परिषद सदस्य श्रीकांतजी भारतीय साहेबांनी मी सविस्तर मी स्वतः फोनवरती बोललेलं आहे की साहेब अक्कलकोट तालुक्यावरती निष्ठावंतांवरती अन्याय होत आहे, आपण अक्कलकोट तालुक्यावरती विशेष लक्ष घालावं आणि कार्यकर्त्यांवर होणारे अन्याय आपण दूर करावं असं मी सविस्तर सांगितल्यानंतर श्रीकांत भारती साहेबांनी म्हणले की आपण बोलून चर्चा काढून तोडगा करू. बरं, मग या ठिकाणी त्यांच्याकडून काय कारवाई होईल असं तुम्हाला वाटतंय का? कारवाई होईल अशी आपण अपेक्षा आहे, पण शेवटी वरिष्ठांची काय हे आहे आपण पुढच्या कालानंतर बघू. बरं, वरिष्ठांनी तुम्हाला हे जे आहे ते चाललेलं व्यवस्थितच आहे असं ते वरिष्ठांना वाटल्यानंतर तुम्ही पक्षाच्या संबंधित राजीनामा देखील या अगोदर दिलेला आहे, पुढे तुमचं राजकारणाचा भावी वाटचाल कसा असेल? बघूया आता आपण नगरपालिका निवडणूक असूया अथवा विधानसभेच्या नंतर आपण विचार करूया. बर, ठीक आहे. या ठिकाणी तरी बोलण्याचं टाळलेलं आहे की वरिष्ठांनी जर लक्ष नाही दिलं तर आपण विधानसभेच्या निवडणुकीमध्ये काय आहे काय नाही आमचं म्हणणं आम्ही त्यावेळेला स्पष्ट करू अशा प्रकारचे तालुका भाजपा युवा मोर्चाचे माजी उपाध्यक्ष यांनी बसवराज हौदे यांनी स्टार न्यूजशी बोलत असताना त्यांनी सविस्तर रोखठोकपणाने बोललेला आहे. आणखीन एक प्रश्न विचारायचा आहे की कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये निवडणुकीच्या कालखंडामध्ये मेत्रेंना तुम्ही सहकार्य केलात अशा प्रकारचाही आरोप पक्षाकडून काही लोकांनी केलेला आहे, हे कितपत सत्य आहे? हे बघा, पार्टीमध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये काल परवा आलेले म्हणा अथवा आपले जुनेच सहकारी नेते म्हणा माझ्यावरती खोटे आरोप केलेले की मेत्रेंकडून 30 लाख रुपये घेतले, मेत्रेंना मदत केलंय की काँग्रेस पक्षासाठी मदत करायला लावलेत म्हणून माझ्यावरती आरोप केल्याचे सगळे आरोप केलेले सगळे बिनबुडाचे आरोप आहे असं मी. बरं, या लोकांचा भांडाफोड तुम्ही केव्हा करणार? आता कळू चुकेल की आपल्याला येणाऱ्या नगरपालिकेला त्यांचे भांडाफोड बाहेर पडेलच आहे सगळ्यांचे. मग लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भाजपाला या सर्व भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी भरघोसपणाने लीड देऊ अशा प्रकारची ग्वाही वरिष्ठांनी त्यांनी दिलेलं होतं, पण ते काय होताना दिसत नाही, उलट काँग्रेस पक्षालाच या ठिकाणी दुधनी गावामध्ये लीड मिळालेला आहे, यात तुमचा हात आहे का? आपल्या लोकसभेला दुधनी मार्केट कमिटी म्हणा दुधनी नगरपालिका आपल्या हातामध्ये आहे, आमदारकी आपल्या हातामध्ये आहे, राज्यात सत्ता आपली आहे, केंद्रात सत्ता आपली असताना
आपण गेल्या लोकसभेला जय सिद्धेश्वर महाराजांना आपण 300 लीड दिलो होतो, परंतु परवा नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीला आपण खरंच लीड द्यायला पाहिजे होतं, पण आयरामांमुळे आल्यामुळे आपल्या दोन भारतीय जनता पार्टीमध्ये दोन गट पडल्यामुळे आपण लीड देऊ शकलो. जर तुमचा निर्णय मान्य नाही झाला असं तुम्ही विधानसभेच्या वेळेला तुमचं काय डिसिजन आहे त्यावेळेला घेणार? आपण त्यावेळी पोहोचवायचं आपण. ठीक आहे, या ठिकाणी बघू शकतो स्टार न्यूजला मुलाखत देत असताना तालुका उपाध्यक्ष बसवराज हौदे यांनी असं म्हटलेलं आहे की आयारामांना या ठिकाणी भाजप पक्षामध्ये संधी दिली जात आहे, पण निष्ठावंतांना अजिबात संधी दिली जात नाही, दुर्लक्ष केलं जात आहे. मग आपण किती वर्ष असे सतरंजी उचलत राहू, निष्ठावंतांना सुद्धा न्याय मिळाला पाहिजे ही माफक अपेक्षा त्यांची आहे. पण गेल्या 1.5 वर्षापासून भाजपा तालुका युवा मोर्चाचा उपाध्यक्षाचा पदाचा राजीनामा दिल्यानंतर देखील त्यावरती कोणत्याही प्रकारचं प्रक्रिया झालेली नाही किंवा त्यावरती निवा त्या प्रश्नाचं निवारण देखील झालेलं नाही आणि दुसऱ्या व्यक्तीचं सुद्धा निवड झालेली नाही. तालुका अध्यक्षाचं निवड देखील दुधनी शहर अध्यक्षाचं भाजप निवड देखील अजून रखडलेलं आहे. याचं एकंदरीत कारण असं वाटतंय की निष्ठावंतांना सुद्धा न्याय मिळाला पाहिजे अशा प्रकारचं अपेक्षा या ठिकाणी व्यक्त केलं. जर येणाऱ्या विधानसभेच्या काळामध्ये जर निष्ठावंतांना वगळलं असं त्याचा परिणाम भाजप पक्षाला भोगावा लागला असं सूचक वक्तव्य तालुका उपाध्यक्ष बसवराज हौदे यांनी दिलेलं आहे. कॅमेरामॅन महेश, मी दत्तात्रय, स्टार न्यूज सोलापूर.